हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला महत्त्वाची काही टिप्स सांगणार आहे जी आपल्या किचन घरामध्ये जर आपण फॉलो केली तर आपल्या किचन घरामध्ये थोडीशीसुद्धा घाण होणार नाही। तर हे पहा, इकडे हे पीठ जेव्हा आपण चक्कीमधून दळून आणतो तेव्हा आपण हे पीठ दळवेळी चपाती किंवा भाकरी करण्यासाठी आपण हे पीठ चाळून घेतो, किंवा जेव्हा जर आपल्याला टाईम नसेल तर आपण एकत्र ते आपण चाळून ठेवतो। तर अशा वेळेस आपण काय करतो, पीठ चाळताना एखादी मोठी परात किंवा एखादं मोठं पातेलं घेतो, पण त्याने असं होतं की ते पीठ अख्ख्या घरभर सगळीकडे सांडलं जातं आणि सगळी लादी आपली फरशी जी असते त्याच्यावरती सुद्धा पीठ जातं आणि मग ते पुन्हा फरशी झाडून पुसून घ्यावी लागते। तर तसे होऊ नये म्हणून मी आज एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे जेव्हा आपण पीठ दळून आणतो ना त्यावेळेस जर आपण आता 4 किलो किंवा 5 किलो पीठ दळून आणलं असेल तर ते पीठ आपण एकाच वेळी चाळून ठेवायचं, म्हणजे प्रत्येक वेळेस भाकरी किंवा चपाती करताना आपल्याला ते पीठ घेणं पण सोपं होतं आणि नेहमी नेहमी चाळायची आपल्याला ती झंझट राहत नाही। तर काय करायचं, पीठ चाळताना कधी पण परात किंवा टोप घेण्यापेक्षा आपण, आता मी माझं हे जे पीठ आहे 4 किलोचं ते मी ह्या माझ्या डब्यामध्ये ठेवते, तर त्या अशा प्रकारचा कोणताही डब्बा घ्यायचा आणि आता याच्यामध्ये आपण ही पिठाची चाळण ठेवायची आहे आणि जेवढं ते चाळणीमध्ये मावेल तेवढं पीठ टाकायचं। करून पहा तुम्हीसुद्धा, अतिशय सोपं पडतं आणि कुठेही आपल्या घरामध्ये पीठ होत नाही। आणि अशा प्रकारे जर डब्यामध्ये आपण हे चाळून घेतलं तर पीठ कुठेही दुसरीकडे न सांडता डायरेक्ट डब्यामध्येच पीठ सांडतं आणि आपल्याला नंतर ते घेणंसुद्धा सोयीस्कर पडतं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। हे पहा कसं पीठ चाळलं जात आहे आणि घ्यायलासुद्धा तेवढंच सोपं जातं। आता मी पुन्हा चाळून ठेवते, त्याच्यामध्ये मावेल एवढं पीठ टाकते असं जर आपण आठवड्यातून एकदा केलं सुट्टीच्या दिवशी वगैरे तर आपल्याला ते पीठ घेणं एकदम सोयीस्कर पडतं आणि नेहमी नेहमी चाळायची झंझट राहत नाही। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। हे बघा, मी तुम्हाला चाळून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, कुठेसुद्धा जरासुद्धा पीठ झालेले नाही आहे। इकडे जर तुम्ही लादी पाहिली, कारण की आपण डब्बा तशा प्रकारे घेतलेला आहे त्याच्यामुळे पीठ जे आहे आणि वरती फॅनसुद्धा चालू आहे त्याच्यामुळे पीठ आपलं डायरेक्टली डब्यातच पडत आहे। मी इकडे थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामुळे मला चाळायला थोडासा वेळ लागतो आहे। हे पहा, अगदी मस्तपैकी आपलं पीठ चाळून झालेलं आहे। तर तुम्ही अशाच ट्रिक दिवाळीतसुद्धा पीठ चाळण्यासाठी, मैद्याचं पीठ जर तुम्ही आणलं 4-5 किलो किंवा बेसन पीठ आपण दळून आणतो, अशी पीठं असंच एखादा मोठा डबा घेऊन त्याच्यामध्ये चाळलं तर आपल्यालाच पुन्हा पुन्हा तो पसारा होणार नाही आणि आवरायचीसुद्धा काही गरज लागणार नाही। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंतसुद्धा पोहोचवा। पुन्हा भेटूया अशा नवीन आणि एकदम साध्या सोप्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।